डीसीसी घोटाळा प्रकरणी जे आहे ते 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाख रुपयाचा दंड ठोठावला होता. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत 2 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा झाल्यामुळे सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली होती. आणि आज नागपूरमध्ये काँग्रेसची भव्य सभा झाल्यानंतर आता काँग्रेसला एक दुसरा झटका बसलेला, कारण सुनील केदार ज्यावेळी त्यांना ही शिक्षा ठोठावली होती त्यावेळी त्यांचं मेडिकल केलं असताना जे आहे ते त्यांच्या ECG मध्ये काही बदल आढळले होते, त्यामुळं त्यांना मेडिकलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सुनील केदार यांना जामीन मिळाला नाही. शनिवारी जे आहे ते त्यांच्या जामिनावर जी आहे ती सुनावणी होणार आहे. मेडिकलनं देखील सुनील केदार यांचे सगळे रिपोर्ट जे आहे ते निगेटिव्ह असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता सुनील केदार यांच्या कारागृहात रवानगीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. सुनील केदार यांच्या डिस्चार्जची प्रक्रिया मेडिकलमध्ये सुरू आहे आणि थोड्याच वेळात सुनील केदार यांना नागपूरच्या या सेंट्रल जेलमध्ये आणण्यात येणार आहे. सुनील केदारला या सेंट्रल जेलमध्ये आणण्यात येईल. त्यामुळे जे आहे ते आपण पाहतोय की तुरुंगाच्या बाहेर जो आहे तो बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे धंतोली तिथले PI आणि इतर कर्मचारी देखील या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. डिस्चार्जची सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर सुनील केदार यांचा पुढचा मुक्काम जो आहे तो या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असेल. शनिवारी कोर्टानं जर सुनील केदार यांना जामीन दिला तर बहुतेक त्यांना कारागृहातून त्यांची मुक्तता होऊ शकेल, नाहीतर सुनील केदार यांचं नवीन वर्ष देखील नागपूरच्या याच कारागृहात साजरं होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्या डिस्चार्जची सगळी प्रक्रिया मेडिकलमध्ये पार पडली जात आहे आणि त्यानंतर सुनील केदार यांची रवानगी याच नागपूरच्या कारागृहात होऊ शकतं याची दाट शक्यता आहे.